नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला कोळंबी बिर्याणी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा अडीचशे ग्रॅम कोळंबी घेतलेले असे मोठे मोठे पीस घेतलेले आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहेत त्याला काय करायचं पहिला अर्धा लिंबाचा रस लावून ठेवायचा मिक्स करून ठेवायचं असं त्यासाठी तांदूळ बघा हे बासमती तांदूळ घेतलेले आहेत ते जुने तांदूळ आहेत बघा हे असे आता ह्याला मी स्वच्छ धुवून पाण्यातच ठेवून देणार आहे तांदूळ धुवून बघा पाण्यातच ठेवलेले हे आपल्याला पंधरा मिनटं पाण्यात ठेवायचे तेल गरम करत ठेवलेलं आहे बिर्याणीसाठी आपल्याला कांदा तळून घ्यायचे हे चार कांदे आहेत बघा मोठ्या आकाराचे असे पातळ कापून घेतलेले आहेत हे फास्ट गॅसवर मी तळून घेणार आहे अशा पद्धतीने बघा लालसर असा चांगला भाजून घ्यायचा आता आपण हा काढून घेऊया अशा पद्धतीत बघा लाल झालेला आहे आणि मी काढून घेतले तर थंड झाला की नाही की हा कडक असा होतो पाणी गरम करत ठेवलेलं आहे हलकंसं पाणी गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस टाकायचा थोडा एकदम टाकायचा जास्त काय असं टाकायचं नाही त्याच्यामध्ये एक मसाला विलायची एक साधी विलायची एक स्टार फूल दोन तेजपत्ते एक दालचिनीचा तुकडा आणि चार लवंगा आणि चार मिरी टाकलेली आहे ती आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल टाकायचं तेल टाकलं तरी चालेल किंवा तूप जरी टाकलं तरी चालेल त्यामुळे काय होतं भात चिकटत नाही आता हे जरा उकळून देऊया आपण पाणी बघा चांगलं गरम झालेलं ह्याच्यामध्ये एकदम थोडंसं मीठ टाकणार आहे मी आता ह्याच्यामध्ये आपण हे तांदूळ टाकून घेऊया आणि हे जे तांदूळ जे टाकलेले आहेत हे आपल्याला सत्तर टक्के शिजवायचे आहेत गॅस फास्ट आहे फास्ट गॅसवर हो आता हे मी शिजवून घेणार आहे भात बघा आपला शिजलेला आहे सत्तर ते ऐंशी टक्के असा शिजवून घ्यायचा आता हा मी चाळणीमध्ये नितळून घेते हा परत काय होतं माहिती आहे का आपण नितळून घेतल्यावर गरम असतो ना तर अजून शिजला जातो आपण बिर्याणी करणार आहे ती बिर्याणीत मी शिजला जातो ह्याच्यामध्ये लिंबाचा रस का टाकलाय की जे हे भात आहे ना ह्याचा कलर एकदम पांढरा पांढरा शुभ्र राहतो त्यासाठी लिंबाचा रस जास्त टाकायचा ना एकदम थोडासा टाकायचा चाळणीमध्ये बघा भात मी काढून घेतलेला आहे बघा किती मस्त असा लांबडा लांबडा झालेला आहे ला टोप ठेवलाय गरम करायला बिर्याणीसाठी तर ह्याच्यामध्ये आपण एक चमचा तेल टाकून घेऊया तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतं आणि ह्याच्यामध्ये मी एक चमचा देशी तूप टाकणार आहे आता हे सगळं गरम होऊन देऊया तेल गरम झालेलं आहे गॅस मिडियम आहे त्याच्यामध्ये दोन तेजपत्ते आणि हा लांबडा कांदा बघा कापून घेतलेला आहे तीन आहेत कांदे हे असे उभे कापून घेतले बारीक जरी कापले तरी चालू शकतात आता हा कांदा आपण पहिला भाजून घेऊया चांगला कांदा बघा हलकासा भाजलेला आहे है, आता ह्याच्यामध्ये एक अर्धा चमचा शहा जिरे टाकायचं आणि तीन मिरच्या बघा ह्या तिकटवाल्या आहेत अशा लांबड्या कापून घेतलेल्या आहेत आता ह्या पण ह्याच्याबरोबर भाजायच्या म्हणजे मिरच्या पण भाजल्या जातात आणि कांदा पण भाजला जाईल कांदा बघा भाजलेला आहे आता ह्याच्यामध्ये है, बघा दोन तंबाटी मोठ्या आकाराची देशी तंबाटी येते ही बारीक कापून घेतलेली आहे आता ही पण आपण एकदम मिनिटभर परतून घ्यायची पहिले मिनिट भर बघा परतून घेतलेलं आहे आणि हे सगळं मी फास्ट गॅसवर केलेलं आहे दोन चमचा लसूण आणि आलं असं कुटून घेतलेलं आहे बारीक एक गड्डी लसूण आहे आणि एक इंच आल्लं आहे आता ह्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया जेणेकरून हे जे आपलं तंबटा आहे ते सॉफ्ट होईल आणि सगळं चांगलं भाजलं जाईल गॅस फास्ट ठेवायचं तर हे सगळं मी फास्ट गॅसवर परतून घेणार आहे परतून घेतलेलं आहे बघा मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे सगळं चांगलं भाजलं गेलेलं आहे आता गॅस बारीक करते त्यात बाकीचं साहित्य टाकून घेऊया हळद टाकायची आपल्याला हलवून घेऊया बिर्याणी मसाला एक चमचा ह्याची रेसिपी पण मी अपलोड केलेली आहे धने पावडर अर्धा चमचा छोटा अर्धा चमचा जिरे पावडर मिक्स करते एकदम गॅस बारीक करायचा आता ह्याच्यामध्ये मिरची पावडर टाकणार आहे नुसती ही मिरची पावडर आहे तुमच्या तिखटाप्रमाणे टाका मी दीड चमचा टाकलेले आहे कारण की आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची पण टाकलेली आहे हलवून घेऊया पहिले हे सगळं परतून घेतलेलं आहे बघा आणि गॅस अजून बारीकच आहे ह्याच्यामध्ये आपण ही कोळंबी टाकायची ज्याला आपण ना हे लावून ठेवलं लिंबू लावून ठेवलं तर तुम्ही ह्याला मिरची पावडर मीठ वगैरे पण लावू शकता म्हणजे गरम मसाला वगैरे आता हे परतून घेते कोळंबी टाकल्यानंतर बघा परतून घेतलेलं आहे किती मोठी मोठी कोळंबी आहे बघा अशी अशी असली की ना नाही बिर्याणीला म्हणजे छान असेल चव लागतं तर थोडंसं मीठ टाकायचं पहिलं पण मी मीठ टाकलेलं होतं चव्यानुसार तुम्ही मीठ टाका ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि थोडीशी पुदिन्याची पानं टाकायची आता हे हलवून घेते गॅस मिडियम करते मिक्स करून आहे बघा आता हे थोडंसं पाण्याचा शितोडा मारणार आहे मी जास्त काय आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे थोडंसं हलकंसं टाकायचं जेणेकरून ही जी आपली जी कोळंबी जी टाकलेली आहे आणि मसाले हे सगळे वापरले जातील आणि ही कोळंबीमध्ये त्याची चव उतरेल फुलपत्र घेतलं होतं बघा एकदम थोडंसं पाणी टाकलेलं आहे तर गॅस मिडियम करते गॅस मिडियम केलेला आहे आणि ते पाच मिनटासाठी आपण झाकण ठेवूया मीडियम गॅसवर बघा झाकून ठेवलं होतं बघा किती मस्त असं झालेलं आहे मसाला त्यातला मी थोडासा काढून घेते कारण तुम्हाला बिर्याणी मी अशी मस्त करून दाखवते रेसिपी बघितली की लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तुम्हाला कशी वाटली आणि कशा पद्धतीत केली मी साधी एकदम केलेले आता हे जे मसाला आहे हा बाकीचा खाली ठेवूया आपण एवढा मसाला बघा मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे एकदम गॅस बारीक केलेला आहे आपण ह्याच्यामध्ये भात टाकून घेऊया तर बघा किती मोकळा मोकळा आहे तुम्ही यातला गरम मसाला जरी काढला तरी चालेल अर्धा भात टाकलेला आहे आणि अर्धा बघा आपला ह्याच्यात चालणीतच आहे बघा अजून गरम आहे त्याची वाफ किती येते बघा आता आपल्याला ह्याच्यावर बघा पुदिन्याची पानं थोडीशी टाकायची अशी पसरून टाकायची कट करून जरी टाकले तुम्ही तरी चालेल अशा पद्धतीने आणि जो आपण कांदा जी घेतला होता ना भाजून तो पण टाकून घ्यायचा पसरून घ्यायचा सगळे कांदा बघा टाकून घेतलेला आहे आता ही आपण कोळंबी जी काढून घेतली होती ना ती टाकून घेऊया कारण जर आपण भात असा एका साईडून काढला ना तर सगळ्याला येऊ शकतो असा हाताने असं पसरून घ्यायचा चमच्याने करून बघा मस्त लागेल एकदम आता ह्याच्यामध्ये बघा मी पाण्यामध्ये केसर घातलं होतं भिजत आणि त्याच्यामध्ये दोन तीन ठेंब केवड्याचे घातलेले थोडंसं टाकायचे बघा एकदम त्यांना काय होतं वास छान येतो असा चव चांगली लागते तुमच्याकडे असेल तर टाका नाही टाकला तरी पण चालेल गॅस एकदम बारीक आहे गॅस फास्ट करायचा नाही आहे बिलकुल एकदम बारीक करायचा नाही आता त्याच्या खाली ना पहिलाच तुम्ही तवा ठेवून द्या आता हे सगळं राहिल्याला मी टाकून घेते बाकीचा बघा राहिल्याला पण मी टाकून घेतलेला आहे आता ह्याच्यावरनं बघा हे पुदिन्याची पानं टाकायची आणि हे कांदा जो आपण ठेवला होता ना तो पण टाकून घ्यायचा कोथिंबीर टाकली बघा थोडीशी आणि आता हे आपलं केसर जे ठेवलं होतं ना आपण ते टाकून घेऊया असं टाकायचं बघा केसर टाकून घेतलेलं ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि ह्याच्या खाली आपण ना तवा ठेवूया टोपा खाली बघा तवा ठेवलेला आहे आणि तवा पहिला मी गरम करून घेतलेला आहे आता आपण ही दहा मिनिटांसाठी ह्याला दम देऊन घेऊया म्हणजे मस्त असा होईल आणि चवीला एक नंबर बिर्याणी लागेल बारीक गॅसवर बघा झाकून ठेवली ती बिर्याणी एक दहा ते पंधरा मिनिटासाठी बघा मस्त अशी झालेली आहे अशा पद्धतीत होती करून बघा एकदम सुट्टी सुट्टी आणि एक नंबर लागते बघा अशा पद्धतीने करा रेसिपी कशी झाली ती मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा